उद्या या परवा या असं हेलपट मारायला होते. आमच्या दोन पिढ्या या नगरपालिका प्रशासनात काम करत होत्या. साहेबांना भेटलो की आमच्या रकमेत काय झालं, तर टोलवा टोलवीचे उत्तर. चव्हाण साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली की बाबा आम्हाला वरच्या लेवलला द्या लागते, वरच्या लेवलला द्या लागते, वरच्या लेवलला द्या लागते, असं करायला लागते. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. विटा नगरपालिकेत वर पैसे कुणाला द्यावे लागतात? रोहित पाटलांचा खडा सवाल. परवा लाचलुचपत विभागाने 25,000 लाच घेताना पालिकेचा लाचखोर कर्मचारी पुंडलिक चव्हाण याला रंगे हात पकडले. याबाबत तक्रारदार रोहित पाटील यांनी समोर येत आम्हाला वर पैसे द्यावे लागतात असं पुंडलिक चव्हाण म्हटल्याचे सांगतात. वर पैसे कुणाला द्यावे लागतात याची चौकशी करा अशी मागणी रोहित पाटील यांनी केली आहे. रोहित पाटील यांचे वडील पालिका कर्मचारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या देय शुल्काचा चेक काढण्यासाठी पुंडलिक चव्हाण याने 1 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. 25,000 लाच घेताना तो लाचलुचपत विभागाला रंगे हात सापडला. पुंडलिक चव्हाण ने लाच घेताना आम्हाला वर पैसे द्यावे लागतात असे म्हटले होते. यावर रोहित पाटलांनी वर कुणाला पैसे द्यावे लागतात असा खडा सवाल करत चौकशीची मागणी केली आहे. रोहित पाटलांना नेमके कुणाकडे बोट दाखवायचं आहे, त्यांचा नेमका इशारा कुणावर आहे, रोहित पाटलांचा अंगुली निर्देश पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे की पालिकेतल्या माजी सत्ताधाऱ्यांच्याकडे आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. माझे वडील विटा नगर परिषद विटा येथे 1991 पासून ते ह्या 2023 पर्यंत नोकरीस कार्यरत होते. माझ्या आजोबाई 1956 पासून ते 90 पर्यंत काम करत होते. म्हणजे आमच्या दोन पिढ्या या नगरपालिका प्रशासनात काम करत होत्या. माझ्या वडिलांचं मागच्या 3 महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं. त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात जी मिळणार रक्कम आहे, रजेच्या असेल ह्या सगळ्या बाकी ज्या देय शुल्क जे आहे त्यासाठी आम्ही मागणी अर्ज केलेला होता वारस हक्कानं. त्याच्यानंतर मग आम्हाला उद्या या परवा या असं हेलपट मारायला लावले. त्याच्यानंतर मग साहेबांना भेटलो की आमच्या रकमेत काय झालं, तर टोलवा टोलवीचे उत्तर. मम्मीला आमच्या पण हेलपट मारायला लावले. चव्हाण साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली की बाबा आम्हाला वरच्या लेवलला द्या लागते, असं करायला लागते. नंतर मग शेवट म्हणजे 25,000 दिले, शेवट तुझा काही चेक काढणार नाही. ही सगळी मग घटनाक्रम जनहित फाउंडेशन असेल आमचं, LCPला लाचलुचपत विभागाला आम्ही कळवलं की बाबा असं असं मागणी होत्या. तिने त्याची शहानिशा केली व काल त्याला चव्हाणांना पकडण्यात आलं. असेच अनेक लोकांची त्यांनी मागणी करून अनेक लोकांच्याकडे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. लुचपत विभागानं कारवाई केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचं फोन आलं. पाक सफाई कर्मचाऱ्यांपासून ते चांगल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांचं फोन आलं की बाबा ह्यानं आम्हाला पण असंच केलंय. जे रिटायर झालेले कर्मचारी आहेत त्यांचं पण फोन आलं की बाबा आम्ही या फंडासाठी एवढं दिले, एवढी रक्कम दिली आहे, तेवढी रक्कम दिली आहे. ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर ही आम्ही सगळ्या फाउंडेशनला, जनहित फाउंडेशनला आमच्या ही गोष्ट सांगितलेली आहे. अनेक लोक त्यात लिहून भेटलेले, तेही लोक तुमच्या समोर आज नऊ येतील. आणि जी ती रक्कम त्यानं मागितली की वर द्यावं लागत्या याचाही तपास हा झाला पाहिजे. निश्चितच नक्की रक्कम कुणापर्यंत जात्या, कुठल्या अधिकाऱ्यांपर्यंत जात्या की आणि कुठं काय जात्या याचाही तपास केला पाहिजे. अशीच जर कोणाची आणखीन ही झाली असेल, तारंबा ही गेली असेल, त्याने अजून कोणाला मागणी केली असेल तर त्याने जनहित फाउंडेशनशी संपर्क साधावा. आणि आणखीन प्रशासकीय कुठल्या ऑफिसमध्ये जर कोणाला त्रास होत असेल तर सगळ्यांनी
जनेत कुंडूजी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चांगलं मदत केली, सहकार केलं आणि बरोबर शहानिशा करून गेले 15 दिवस झालं ह्या सगळ्या गोष्टीचा ट्रॅप चालू होता आणि काल त्यांना यश आलं आणि आम्हालाही यश आलं. एकंदरीत सगळ्यांना, सर्वसामान्य लोकांना ज्यांना ज्यांना त्रास झाला त्या सगळ्यांना कालाखेर न्याय मिळाला असं मी म्हणतो. सगळ्यांचं धन्यवाद.